नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. बघा, मटा प्रतिनिधी पुणे या न्यूजपेपरमध्ये आहे, महाराष्ट्र टाईम्समध्ये ही आलेली आहे अपडेट. एम पी एस सी मार्फत चुकलेल्या उत्तराच्या न्यायासाठी शुल्क मोजा, अशी ही अपडेट आहे. बघूया काय आहे ही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सी म्हणजे परीक्षेच्या उत्तरपत्रिकावर ऑनलाईन पद्धतीने हरकती आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता प्रतिप्रश्न 144 रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता जर आपल्याला ऑनलाईन जर काही टाकायचं असेल तर आपल्याला 144 रुपये शुल्क आकारावे लागणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या चुकलेल्या उत्तरावर न्याय मिळवण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत. आता कुठल्याही प्रश्नावरती एखादा चुकलेला जरी असेल तरी पण तो जर त्याच्यासाठी न्याय मिळवायचा असेल तर काय करावं लागणार आहे, पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांकडून संमिश्र भावना व्यक्त होत आहेत. शुल्क कशासाठी? एम पी एस सीकडून विविध सरकारी पदांसाठी पदभरती परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा घेतल्यानंतर एम पी एस सीकडून उत्तरतरिका प्रसिद्ध केल्या जातात. काही गेल्या काही महिन्यात या उत्तरपत्रिकामधील उत्तरे चुकत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे या चुकलेल्या उत्तरांवर विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले जातात. या आक्षेपांची संख्या मोठी असल्याने तसेच त्यातील काही आक्षेप हे योग्य निघत असल्याने एम पी एस सीला नव्याने उत्तरतलिका प्रसिद्ध कराव्या लागत आहेत. त्यातही काही उत्तरांमध्ये चुका होत असल्याचे काही दिवसापूर्वी स्पष्ट झाले. या सर्व प्रकरणामुळे एम पी एस सीला निकाल जाहीर करण्यात विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून उत्तरतलिकेवर येणाऱ्या आक्षेपावर मर्यादा यावी या उद्देशाने उत्तरपत्रिकावर आक्षेप नोंदवण्यासाठी शुल्क आकारणीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या घेतलेला आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण खूप साऱ्या चुका निघत आहेत हे आम्ही टीचर्स लोकांनी पण काय ऑब्झर्व केलेलं आहे. आता हे शुल्क घेणार कसं एम पी एस सी? बघा, एम पी एस सीच्या निर्णयानुसार उत्तरपदलिकावर ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी 100 रुपये प्रतिप्रश्न आणि अधिकचे 44 रुपये सेवा शुल्क असे 144 शुल्क लागू करण्यात येत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलै 2022 पासून करण्यात येणार असल्याचे एम पी एस सीकडून स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे अनावश्यक हरकतींना आळा बसणार आहे. मात्र एम पी एस सी शुल्क घेणार असल्यास एम पी एस सीने आता एका महिन्याच्या आत दोन्ही उत्तरपत्रिकासह प्रत्येक परीक्षेचा निकाल प्रसिद्ध होईल अशा धोरणाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. एम पी एस सीने एका महिन्याच्या आत निकाल प्रसिद्ध केल्यास एम पी एस सीच्या शिरपेचात मानाचा तुरा अशा काही प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून उमटत आहेत. हा बदल कशासाठी? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या एम सी क्यू परीक्षांच्या प्रथम उत्तर तलिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी सुविधा एम पी एस सीने करून दिली आहे. त्यानुसार उमेदवारांकडून हरकती सूचना नोंदवल्या जातात. मात्र या प्रक्रियेसाठी आता शुल्क लागू करण्यात आले आहे. हरकती नोंदवताना उमेदवारांकडून सामूहिक पद्धतीने हरकती नोंदवण्यास आल्याचे वारंवार निदर्शनास आले. मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यात आल्याने त्याची छाननी प्रक्रिया दुरुस्ती यात बराच वेळ जातो. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रामाणिक वस्तुनिष्ठ आणि पुराव्यानिशी हरकती दाखल होण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे एम पी एस सीकडून सांगण्यात आले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की हा एम पी एस सीने निर्णय का घेतलेला आहे. त्यामुळं एम पी एस सीनं 144 रुपये आकारलेले आहेत. आता तुमचे ज्या पण एक्झाम होतील त्या एक्झाममध्ये तुम्हाला जेव्हा एखाद्या प्रश्नावरती तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 144 रुपये भरायचे आहेत. आणि तुमचे जर जास्त आक्षेप असेल तर तुम्हाला जास्त पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे ही नोंद तुमच्याकडे ठेवा, उगाचच तुम्ही आक्षेप आता घेऊ शकत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एम पी एस सीच्या बॅचेससुद्धा चालू आहेत डब्ल्यू अकॅडमीमध्ये, त्यासुद्धा तुम्ही लावू शकता. तसेच आमच्या टेसरीसुद्धा उपलब्ध आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.